प्राण्यांच्या शिस्तबद्ध हालचाली आणि रॅम्पवर थिरकणारा त्यांचा अनोखा अंदाज यांचा रंजक अनुभव ठाणेकरांना घेता आला. निमित्त होतं ते जस्ट डॉग्स या ठाणे यांच्यातर्फे 2 दिवसांचा हा पेट फेस्टिवल आयोजित करण्यात आला. अशा प्रकारचा ठाणे शहरातला हा पहिलाच कार्यक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला. यामध्ये विविध जातीचे 600 हून अधिक श्वान ठाण्यासह मुंबई नवी मुंबईतून सहभागी झाले होते. या शोमध्ये श्वानांबरोबरच त्यांच्या मालकांनी सहभाग घेतला होता. पेट मॅनेजमेंट विषयी या कार्यक्रमात माहिती देण्यात आली. यावेळी श्वानांचं आरोग्य, त्यांच्या सवयी तसंच त्यांचं संगोपन कसं करावं यांचं यामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं. शिवाय फॅशन शो हेही या महोत्सवाचं आकर्षण होतं. बेसिकली हा डॉग शो करायचं उद्दिष्ट असं की डॉग्सना सोशल व्हायला मिळत नाही, आपल्याकडे डॉग पार्क्स वगैरे नाही आहेत, सो त्यांना एक दुसऱ्यांबरोबर खेळायला कमी जागा आहे. सो हे मेन उद्दिष्ट आहे की डॉग्सनी एकत्र यावं, सोशल व्हावं, त्यांचे जे ओनर्स आहेत त्यांनी पण एक सोशलायझिंगसाठी हे माध्यम आहे, म्हणून आपण हा शो ऑर्गनाईज केला. इव्हेंटमध्ये 1000 तर आम्हाला अपेक्षित आहेत. आपल्याकडे रजिस्ट्रेशन तेवढं झालेलं आहे सगळ्यांचं, आणि आम्ही वेगवेगळ्या NGOs आहेत ज्या पेटसाठी काम करतात, तर त्यांना सुद्धा याच्यात सामील करून घेतलेलं. इव्हेंट तर आता चांगलं आहे, आता म्हणजे डॉग लवर आहे मी, तर म्हणजे बस बघायला आलं की डिफरंट ब्रीड्स आहे काय आहे, म्हणजे जनरली बघायला भेटत नाही, बोला येऊन जरा बघू काय आहे पेट फेस्टमध्ये. खूप मजा येते कार्यक्रममध्ये, खूप सारे ब्रीड्सचे डॉग्स आले आहेत, असे नवीन नवीन ब्रीड्सचे बघायला मिळतात, आणि यांना पण फ्रेंड्स पाहिजे असतात ना, मग अशा गेट टुगेदरमध्ये ह्यांचे पण फ्रेंडशिप असं डेव्हलप होतं आणि घाबरत नाहीत मग ते इकडे तिकडे जाताना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.